विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक सहा द्रव्याचे संघटन या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा अ स्थायूच्या कणांमध्ये आंतरेन्विय बल टिंबटिंब असते उत्तर जास्तीत जास्त आ स्थायूंवर बाह्यदाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते ह्या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात उत्तर स्थितीस्थापकता ई द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो उत्तर द्रव्याचे रासायनिक संघटन ई दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर मिश्रण ऊ दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब ह्या प्रकाराचे उदाहरण आहे उत्तर विषमांगी मिश्रण ए पाणी पारा व ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही टिंबटिंब आहेत उत्तर द्रवपदार्थ ए कार्बनची संयुजा चार आहे व ऑक्सिजनची संयुजा दोन आहे यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंद असतात उत्तर दोन प्रश्न दोन गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या अ सोने चांदी तांबे पितळ उत्तर पितळ स्पष्टीकरण पितळ हे मिश्रण असून इतर सर्व मूलद्रव्य आहेत आ हायड्रोजन हायड्रोजन पेरॉक्साइड कार्बन डायऑक्साइड पाण्याची वाफ उत्तर हायड्रोजन स्पष्टीकरण हायड्रोजन हे मूलद्रव्य असून इतर सर्व संयुगी आहेत ई दूध रस कार्बन पोलाद उत्तर कार्बन स्पष्टीकरण कार्बन हे मूलद्रव्य इतर सर्व मिश्रणें आहेत ई e, पानी पारा ब्रोमीन पेट्रोल उत्तर पेट्रोल स्पष्टीकरण पेट्रोल हे सेंद्रीय संयुग इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत उ साखर मीठ खाण्याचा सोडा मोरसूद उत्तर साखर स्पष्टीकरण साखर हे सेंद्रिय संयुग असून इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत उ हायड्रोजन सोडियम पोटॅशियम कार्बन उत्तर कार्बन स्पष्टीकरण कार्बनची संयुजा चार असून इतर सर्व मूलद्रव्यांची संयुजा एक आहे प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्यापासून ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा उत्तर वरील प्रक्रियेतील चार संयुगे व त्यांचे प्रकार संयुगे प्रकार एक कार्बन डायऑक्साइड असेंद्रिय संयोग दोन पाणी असेंद्रिय संयुग तीन क्लोरोफिल जटिल संयोग चार ग्लुकोज सेंद्रिय संयोग पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले तांबे सत्तर टक्के व जास्त तीस टक्के यामध्ये द्रावक द्रव्य व द्रावण कोणते लिहा उत्तर एक पितळ द्रावण कारण दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात दोन तांबे द्रावक कारण द्रावणात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाला द्रावक म्हणतात या प्रश्नामध्ये तांबे जास्त प्रमाणात म्हणजे सत्तर टक्के आहे आणि म्हणून तांबे द्रावक आहे तीन जस्त द्रव्य कारण द्रावणात कमी प्रमाणात असलेल्या घटकाला द्रव्य म्हणतात या प्रश्नात जस्त कमी प्रमाणात म्हणजे तीस टक्के आहे आणि म्हणून जस्त द्रव्य आहे ई विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते काही जलसाठ्यांची नोंदविलेली क्षारता म्हणजेच पाण्यातील क्षारांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे लोणार सरोवर सात पॉईंट नऊ टक्के प्रशांत महासागर तीन पॉईंट पाच टक्के भूमध्य समुद्र तीन पॉईंट आठ टक्के मृत समुद्र तेहतीस पॉईंट सात टक्के या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये एक मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते दोन मिश्रणामध्ये घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात प्रश्न चार प्रत्येकी दोन उदाहरणे द्या अ द्रवरूप मूलद्रव्ये एक पारा दोन ब्रोमिन आ वायुरूप मूलद्रव्ये एक हाइड्रोजन दोन ऑक्सीजन ई रूप मूलद्रव्य एक तांबे दोन एल्युमिनियम ई समांगी मिश्रण एक समुद्राचे पानी दोन हवा उ कलील एक दूध दोन धूर उ सेंद्रिय संयुगे एक साखर दोन यूरिया ए जटिल संयुगे एक क्लोरोफिल, दोन हीमोग्लोबिन, ए असेंद्रिय संयुगे एक मीठ दोन चुनखड़ी ओ धातु सदृश एक सिलिकॉन दोन आर्सेनिक औ संयुजा एक असलेले मूलद्रव्य एक सोडियम दोन क्लोरीन अम संयुजा दोन असलेले मूलद्रव्य एक मॅग्नेशियम दोन कॅल्शियम प्रश्न पाच पुढे दिलेल्या रेणूसूत्रांवरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा दिलेली रेणूसूत्रे केसीएल एच बी आर एम जी बी आर टू के टू ओ एन ए एच सी ए सी एल टू सी सी एल फोर एच आई एच टू एस एन ए टू एस एफ ई एस बी ए सी एल टू उत्तर रहेनूसूत्र घटक मूलद्रव्य संज्ञा संयुजा एक के सी एल घटक मूलद्रव्य पोटैशियम क्लोरीन संज्ञा के सी एल संयुजा एक एक दोन यच बी आर घटकमूलद्रव्य हाइड्रोजन ब्रोमीन संज्ञा यच बी आर संयुजा एक एक तीन एम जी बी आर टू घटकमूलद्रव्य मैग्नेशियम ब्रोमीन संज्ञा एम जी बी आर संयुजा दोन एक चार के टू ओ घटकमूलद्रव्य पोटैशियम ऑक्सीजन संज्ञा के ओ संयुजा एक दूस पांच एन ए एच मूलद्रव्य सोडियम हाइड्रोजन संज्ञा एन ए य संयुजा एक एक सहा सी ए सी एल टू घटक मूलद्रव्य कैल्शियम क्लोरीन संज्ञा सी ए सी एल संयुजा दोन एक सात सी सी एल फोर घटक मूलद्रव्य कार्बन क्लोरीन संज्ञा सी सी एल संयुजा चार एक आठ एच आई मूलद्रव्य हाइड्रोजन आयोडीन, संज्ञा यच आय संयुजा एक एक नौ एच टू यस मूलद्रव्य, हाइड्रोजन सल्फर संज्ञा यच यस संयुजा एक दोन. दहा एन ए टू यस मूलद्रव्य, सोडियम सल्फर संज्ञा एन ए यस संयुजा एक दिन अकरा यस मूलद्रव्य आयर्न सल्फर संज्ञा यफ ई यस संयुजा दोन दोन बारा बी ए सी एल टू घटकमूलद्रव्य बेरियम क्लोरीन संज्ञा बी ए सी एल संयुजा दोन एक प्रश्न सहा काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे त्यावरून त्या, त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार समुद्राचे पाणी एच टू ओ प्लस एन ए सी एल प्लस एम जी सी एल टू प्लस डॅश डॅश मिश्रण ऊर्ध्वपातीत पाणी एच टू ओ संयुग फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2. टू मूलद्रव्य एल पी जी सिलेंडरमधील वायू सी फोर एच टेन प्लस सी थ्री एच एट मिश्रण खाण्याचा सोडा एन एच सी ओ थ्री संयुग शुद्ध सोने ए यू मूलद्रव्य ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू ओ टू मूलद्रव्य कास्य सी यू प्लस एस एन मिश्रण हिरा सी मूलद्रव्य मोर्चूद सी यू एस so ओ फोर संयुग चुनखड़ी सी ए सी ओ थ्री संयुग विरल हाइड्रोक्लोरिक अम्ल एस सी एल प्लस एच टू ओ मिश्रण प्रश्न सात शास्त्रीय कारणे लिहा अ हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते उत्तर एक हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचे पाणी हे संयुग आहे दोन संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात त्यामुळे हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु पाणी आग विजवण्यास मदत करते आ, कलिलाचे घटक गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत उत्तर एक कलिलातील सूक्ष्म कणांचा व्यास दहाचा घातांक वजा पाच मीटरच्या आसपास असतो दोन कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असतात तीन त्यामुळे कलिलाचे कण गालन कागदातून सहजपणे आरपार होतात म्हणून कलिलाचे घटक पदार्थ गाळन क्रियेने वेगळे करता येत नाहीत ई सरबताला गोड आंबट खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते उत्तर एक सरबत हे लिंबाचा रस साखर मीठ व पाणी यापासून बनलेले मिश्रण आहे दोन मिश्रणामध्ये घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात तीन त्यामुळे लिंबू सरबताला गोड आंबट व खारट अशा सर्व चवी असतात चार तसेच लिंबू सरबत द्रव अवस्थेत असल्याने ते पेल्यामध्ये ओतता येते ई स्थायीरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात उत्तर एक स्थायूंमध्ये आंतरेन्वियबल अतिशय प्रभावी असते दोन त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात यामुळे स्थायीरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात प्रश्न आठ पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणूसूत्रे तिरकज गुणाकार पद्धतीने शोधून काढा अ कार्बन संयुजा चार व क्लोरीन संयुजा एक उत्तर पायरी एक घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे सी सी एल पायरी दोन प्रत्येक मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहिणे कार्बनची संयुजा चार क्लोरीनची संयुजा एक पायरी तीन बाणांनी दर्शविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे कार्बन गुणिले एक क्लोरीन गुणिले चार पायरी चार तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे मिळालेले सूत्र सी सी एल फोर आर नायट्रोजन संयुजा तीन व हायड्रोजन संयुजा एक उत्तर पायरी एक घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे एन यच पायरी दोन प्रत्येक मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहिणे नायट्रोजन संयुजा तीन हायड्रोजन संयुजा एक पायरी तीन बाणांनी दर्शविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे नायट्रोजन गुणिले एक हायड्रोजन गुणिले तीन पायरी चार तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे सूत्र एन एच e, थ्री व ऑक्सिजन संयुजा दोन उत्तर पायरी एक घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे सी ओ पायरी दोन प्रत्येक मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहिणे कार्बनची संयुजा चार ऑक्सिजनची संयुजा दोन पायरी तीन बाणांनी दर्शविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे कार्बन गुणिले दोन ऑक्सिजन गुणिले चार पायरी चार तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे मिळालेले सूत्र सी टू ओ फोर पायरी पाच संयुगाचे अंतिम रेणूसूत्र लिहिणे दोन भागून मिळालेले अंतिम रेणूसूत्र सी ओ टू ई e, कॅल्शियम संयुजा दोन व ऑक्सिजन संयुजा दोन उत्तर पायरी एक घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे सी ए ओ पायरी दोन प्रत्येक मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहिणे कॅल्शियमची संयुजा दोन ऑक्सिजनची संयुजा दोन पायरी तीन बाणांनी दर्शविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे कॅल्शियम गुणिले दोन ऑक्सिजन गुणिले दोन पायरी चार तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे मिळालेले सूत्र सी ए टू ओ टू पायरी पाच संयुगाचे अंतिम रेणुसूत्र लिहिणे दोनने ने भागून मिळालेले अंतिम रेणूसूत्र सी ए ओ विद्यार्थी मित्रांनो यासोबतच द्रव्याचे संघटन या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक सातचा स्वाध्याय अभ्यासू थँक्यू